भाऊ काय सांगाल, आपण कालपासून बघतोय, परवापासून बघतोय, एकनाथ खडसेंच्या तिकिटाची सर्वदूर चर्चा होताना आपल्याला दिसते आहे. त्यांची एक नाराजी पण आपल्याला बघायला मिळते की एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्या बाबतीमध्ये काय भूमिका आहे पक्षाची. ते खडसे साहेबांची नाराजी नाही आहे. मी आत्ता 5 मिनिटापूर्वीच खडसे साहेबांचं माझं फोनवरही बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे. कुठे नाराजी नाही आहे आणि मला वाटतं अजून आता यादी यायची आहे. संदर्भामध्ये मला वाटतं योग्य निर्णय पक्षश्रेष्ठीकडून त्या बाबतीमध्ये होईल आणि म्हणून कुठे नाराजी आहे किंवा खडसे साहेबांना कोणी संपर्कात कोणाच्या संपर्कात आहे ते राष्ट्रवादी संपर्कात आहे मला वाटतं या सगळ्या अफवा आहेत. त्यांनी त्याचं खंडन स्वतः केलेलं आहे त्यामुळे कुठेही ते कोणाच्या संपर्कात नाही आणि नाही आणि पक्षही करणार नाही. पण ते पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव न आल्यामुळे या सगळ्या चर्चांना एक हे बसलेली आहे. निवडणूक आहे, पक्षाची काही रणनीती असते, नीती असते, ठीक आहे, त्या बाबतीवर थोडं मागे पुढे होईल. पण मला वाटतं आज संध्याकाळनंतर तिसरी यादी निघेल आणि या सगळ्या विषयावर पडदा पडेल. पण तो खडसे साहेब कुठे नाराज आहेत मला असं कुठेही त्यांच्या बोलण्यातून दिसत नाही. अशी सविस्तर चर्चा माझी आणि त्यांची या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांनी स्वतः गोष्टीचं खंडन केलं आहे की मी कुणाच्याही त्यांना उमेदवारी दिली जाते यामध्ये किती तथ्य. मी म्हणतो की तो सगळा अधिकार खडसे साहेबांचा आहे, त्यांचा तो मतदारसंघ आहे.